सदर पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाला त्याच्या दिल्लीतील मूळ कंपनीच्या मालकाच्या नावाने एका मेलद्वारे एका तिसऱ्या व्यक्तीला दिलेल्या खात्या क्रमांकावर 4,80,000 रुपये पाठवण्याचे निर्देश आले होते. फिर्यादीने मालकाचे मेल समजून सदर खात्या क्रमांकावर दिलेली मुदत ट्रान्सफर केली. नंतर फिर्यादीला ईमेल आयडी बनावट असल्याचे लक्षात आले असता त्यांनी सदर माहिती सदर पोलीस स्टेशनला देत तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांच्या सहाय्याने पथकाने दोन आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे. सायबर पोलिसांच्या सहाय्याने पथकाने दोन आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे. सदर पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने पैसे पाठवलेल्या खाता क्रमांकावरून आणि बाकी माहितीवरून तपास सुरू केला असता त्यांना आरोपी दिल्लीचे असल्याचे लक्षात आले. लगेच पोलिसांचे एक पथक दिल्लीसाठी रवाना झाले आणि तेथे त्यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता तेच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी विशाल ठाकूर आणि आरोपी कुलविंदर सिंग यांना दिल्लीवरून नागपूरला आणून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये सदर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी त्यांच्या नागपूर येथील कंपनीच्या कार्यालयात ते काम करत असताना दिल्ली येथील त्यांची जी मूळ कंपनी आहे त्या कंपनीचे मालक आहेत नरेश ग्रोवर म्हणून यांच्या ईमेल आय डीवरनं त्यांना मेल आला आणि एका तिसऱ्या व्यक्तीला 4,80,000 रुपये ट्रान्सफर करावेत असं त्या मेलमध्ये सांगण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी जी माहिती त्यांना त्या मेलद्वारे प्राप्त झाली त्या मेलच्या माहितीच्या आधारे दिलेल्या अकाउंटवर त्यांनी 4,80,000 रुपये ट्रान्सफर केले. परंतु नंतर फिर्यादीच्या असं लक्षात आलं की ज्या ईमेल आय डीवरनं त्यांना ही ट्रान्सफर पैसे ट्रान्सफर करण्याबाबत माहिती देण्यात आली होती तो ईमेल आय डी त्यांच्या मालकांच्या नावाने बनावट तयार करण्यात आला होता आणि त्या बनावट ईमेलच्या आधारे तो त्या मालकांचा आहे असं भासून 4,80,000 आरोपितांनी फसवणूक केली अशा स्वरूपाचा गुन्हा सदर पोलीस स्टेशन येथे 504/2020 419/420 आणि आय टी ॲक्टप्रमाणे दाखल होता. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक स्वरूपाचा असल्याने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर झाले होते त्या अकाउंटशी आणि इतर त्याच्याशी संलग्न असलेले मोबाईल नंबर आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशनकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी आरोपींना निष्पन्न केले आणि ते आरोपी दिल्ली येथील असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून आमचे पथक API रामकृष्ण पाटील, ASI तिवारी, पोलीस अंमलदार अजय असे पोलीस अंमलदार ठाकूर असे हे दिल्ली येथे जाऊन त्यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आणि त्या कारणाने आरोपित नामे विशाल ठाकूर आणि दुसरा आरोपित कुलविंदर सिंग असे या दोन आरोपींना हे दोघेही आरोपी दिल्लीचे राहणारे आहेत यांना ताब्यात घेऊन नागपूर येथे आणून त्यांना माननीय न्यायालयात हजर केले आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. अधिक तपास आम्ही करत आहोत. यातील अद्याप त्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचं काम सुरू आहे. ते कळल्यानंतरच त्यांचा पूर्व इतिहास